तुमचं औषध आपण मारा ना याच संजय अॅग्रोचं. हाँ भैरड बोलताय ना तुम्ही? हो संतोष भैरड सरपंच हाँ भाऊ. संतोष भाऊ, राम 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 राम, काय म्हणता, कसे नमस्कार. तुम्ही? ओके एकदम फाईन आहे ना. बरं बरं. अरे सकाळीच तुमच्या ह्यांचा फोन आलता मला. योगेश भाऊचा हाँ योगेश भाऊंचा. काय टमाटे लावलेत म्हणे? किती टमाटे क्षेत्र लावले मी त्यांच्या जवळ बसलेलो होतो मी तेव्हा. असे का? हा, बर, त्यांनी सोडलं डीप एक्शन, अजून काय काय सोडलं काय डीप एक्शन माहिती? सोडलं आणि अजून काहीतरी ते आणायचं म्हणतात ते कोपरगाव वरून. हाँ, कस काय डीप एक्शन सोडलं? झाड वगैरे तयार अहो झाली का झाडं एकदम? असे फास्ट सुटले ना. आता दुसरे प्लॉट आहे त्यांना जोडीदार दोन जणांचे अजून. हाँ, तर त्यांचा आणि यांचा कम्प्लीट 5 इंचाचा फरक आहे उंचीमध्ये. अरे बापरे, काय बात करता, किती हा दिवसाचे एकदम मस्त टमाटे? टमाटे साधारण माझ्या माहितीनुसार ते 25-1 दिवस झाले असतील. आता अरे मग ते बांधायला आले असतील बरं का आता? बांधायला नाही आता एवढ्या हप्त्यात त्यांना सुरू करावं लागेल ते हो, एकदम त्यांना लय मस्त टेन्शन टमाटे. होते, ते म्हणे आम्हाला चांगलं शेड्यूल द्या, हे द्या ते द्या. हा नाही त्यांना काय म्हणलं मी तुमचं मी काय व्हिडिओ बघत राहतो बरं का युट्यूबला. मी काय म्हणलं तुम्ही यांचं टेक्नॉलॉजी वापरा आणि टमाट्याला रिझल्ट या म्हणलं. 2-2.5 हजार कॅरेट एकरामध्ये कुठे गेले मी तुमचे डबल. अरे बाप रे, आपले कन्नडचे ते सुनील भाऊ दापके आहे ना, हा तेच बघितलं होतं मी. त्यांचं पाहिलं का त्यांचा व्हिडिओ तुम्ही? हो बघितलं ना. 50 गुंठे क्षेत्र होतं, कम्प्लीट हा 50 गुंठे, अर्धा गुंठ वर नाही खाली नाही. तर हे मला काय बोलले म्हणे 2 हजार नको म्हणे आम्हाला. पण 1,000 जाळे जर दिले तर भरपूर होईल. त्यांची मला हजार पहिली 2900 जाळी निघाली 2900 50 गुंठ्यात, आणि पुन्हा दुर्रीला 2200 जाळी निघाली हा मग एकदम. दुर्रीला पुन्हा ते त्यांचे तर वडील इतके परेशान झाले, ते म्हणे साहेब काय राव म्हणे, काय सांगायचं, असं टमाटर पाहिलंच नाही म्हणे, कारण डोके इतकी झाडं होऊन गेली फार त्यांच्या आतमध्ये शिरायला. वाय त्यांनी शेवटचा एक तोडा सोडून दिला माहिती का? वैतागले निघल्यावर मग ते म्हणे साहेब आता येणार या 7-8 दिवस सारे नाही तोडू शकत म्हणे, लय पाऊस चालला, चालता यायला नाही, काहीच व्हायला नाही म्हणे, आता काय करणार म्हणे, इतका माल लागला त्याला. नाही आपल्याला बरं का साहेब आता पुढच्या जूनला ना 1 एकराचा प्लॉट करायचा आहे टोमॅटोचा. अरे बिंदास्त करा, काळजी करू नका. या वर्षी मी तुम्ही कांद्याला मारलं का औषध? मग तुम्हाला त्या दिवशी मी फोन नव्हता केला का? तुम्ही तुम्ही केलता का बंधूंनी केलता? नाही नाही मी स्वतः केलता ना. हा का? बर, कोपरगावहून आणलं होतं सागर, कोपरगावहून आणलं होतं सागरवाल्यांकडून आणलं होतं. बरं बरं बरं. काय काय मारला आपण? मग ते प्रोटेक्ट 97 काय आहे ते, प्रोटेक्ट 927 आणि रॅपिड मारलं, 927 रॅपिड ऍक्शन मारलं होतं. बरं बरं. तुम्ही फोटो पण टाकला होता मला. हा ते औषधाचा आणि पाप. बरोबर बरोबर, आता लक्ष आलं. राईट, त्या दिवशी मारलो होतो मी. काय म्हणतो, तुमची रोप किती दिवस झाले मारून? मारून आता ते फोटो टाकलं ना त्या दिवशीच औषध मारे समजा 8 दिवस झाले असतील, 8-10 दिवस झाले असतील. हो पण रोप आहे ना असं कलर मध्ये आला ना एकदम फाईन झाला रोप आता मस्त एकदम. हा ना, करप थांबलं का मेन? करपा मेन थांबलाय हो. आणि ती पिळ पडायचं बंद झालं का? पिळ तर राहिलाच नाही, ते सरळ झालं सगळं एकदम. सरळ झालं ना? हो सरळ एकदम. चला, वाचलं हे महत्वाचं, वाचलं तेच खूप महत्वाचं. मला ते बियाची इतकी धाक दुख म्हणले, एकटा बी नाही आपल्याकडे. हा हे जर गेलं तर परत किती रोप करायचं काम आहे? हा किती रोप आहे आपलं ते? ते जे औषध मारलेला प्लॉट आहे ना तो 1.5 पायलीचा आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा आणि आपल्या बरोबर रोप टाकलेली, रोप कशी आहेत? आम्हाला जोडीचं आमच्या गावचे सरपंच आहे बनकर म्हणून, त्यांचं थोडस पातळ झालं, त्यांनी मारलं नाही ते. हा हा हा. म्हणजे ते आपल्यापासून थोडं दूर आहे शेत. बर, त्यांनी काय आपला सल्ला बी नाही घेतला आणि विचारलं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलं, पण ते पातळ झालं त्यांचं. हो का? मग त्यांना सांगायचं ना कशाला नुकसान करायचं? थोडेसे लांब राहते आपल्यापासून, आपल्या रोडला नाही ती. बर 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 बर. मग मी 2-3 जणांना माझं रोप दाखवलं शेतकऱ्यांना, आपले जोडीदार मित्र. तर एक नवीन मुलगा आहे असा शेतीच करतोय, आता कमी वयाचा आहे थोडासा, 22-23 वय त्याचं. तर मी त्याला सांगितलं तर त्यांनी मला आता फोन केला, मला म्हणे त्यांचं तेवढं मला ते पत्ता द्या म्हणे, ते वैजापूरला कुठे भेटतं? वैजापूरला नाही, कोणाकडं, ते कोपरगावला सागरला, सागर अॅग्रोकडेच येते. बर बर, मग मी त्याला तिकडेच पाठवा लागेल. हो चालेल चालेल, मी त्याला फोटो देतो. हो चालेल चालेल, आणि त्याला मारायला लावतो मग तेवढं. चालेल चालेल.